मागील 2 दिवसापूर्वी माझा मोबाईल नंबर हा स्पूफिंग करण्यात आला, हॅक करण्यात आला, आणि त्या माध्यमातून एका अज्ञात इसमाने माझ्या जवळच्या मित्रांना पैशाची मागणी केली. स्वाभाविकपणे माझ्या फोनवरनं बोलणं होतं आहे म्हटल्यानंतर मी पैसे मागतो आहे असं सुरुवातीला त्या लोकांचा समज झाला, माझ्या मित्रांचा समज झाला. परंतु वारंवार तो फोन आल्यानंतर त्यांनी मला स्वतः संपर्क केल्यानंतर लक्षात आलं की इथं काहीतरी गडबड आहे, ही व्यक्ती म्हणजे मुरलीधर मोळ नाही आहे. म्हणून जेव्हा मला त्यांनी सांगितलं म्हणून माझ्याही लक्षात आलं की माझ्याच नंबरवरनं, माझा फोन तर माझ्याकडंच होता पण माझ्याच नंबरवरनं माझ्या मित्रांकडं पैशांची मागणी केली. मला हे लक्षात आल्यानंतर मी तात्काळ 2 दिवसापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त माननीय संदीप कर्णिक साहेब यांना फोन केला आणि त्यांना ही सगळी माहिती दिली की 2 व्यक्ती अशा आहेत जे माझे जवळचे मित्र आहेत, पुण्यातले व्यावसायिक आहेत, आणि त्यांना माझ्या नावानं माझा नंबर हॅक करून स्पूफिंग करून त्या माध्यमातून पैशाची मागणी केली जाते. त्यानंतर परवा दिवशी माननीय कर्णिक साहेबांनी या ठिकाणी पुणे गुन्हे अन्वेषण शाखेला जे उपायुक्त आहेत झेंडे साहेब यांच्या टीमला ही माहिती दिली आणि त्यानंतर या टीमनी केवळ 2 ते 2.5 तासामध्ये मोठ्या शिताफीनं या दोघांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं. 2 व्यक्ती ताब्यात घेतल्या गेलेल्या आहेत, त्याचा तपास पोलीस करत आहेत. माझ्याकडं पोलिसांनी सुद्धा जी प्रेस नोट आज दिली आहे ती मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो. त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की हे हा प्रकार जेव्हा माझ्या लक्षात आला मी स्वतः पहिला पोलिसांकडे गेलो, मी पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी या संदर्भातली सगळी पुढची कार्यवाही केली. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे गुन्हे करणारी माणसं की कोण व्यक्ती हे पाहत नाही, परंतु सर्वसामान्य माणसांनी मला असं वाटतं की असे प्रकार आता वाढत चाललेत, याच्यातनं निश्चित सावधगिरी बाळगली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आज दिवसभरामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या सुरू होत्या की नावाचा मुरलीधर मोळ यांच्या नावाचा वापर करून खंडणी मागण्याचा प्रकार झाला आहे, तर त्याच्यामध्ये स्वतःहून काय झालं आहे हे सांगायला हवं. म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आज हे सांगण्यासाठी बोलवलं आहे. पोलीस पुढची कार्यवाही करतायत, मला असं वाटतं की पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय रितेश कुमारने त्यांच्या सर्व टीमनं, संदीप कर्णिक असतील, झेंडे साहेब असतील, यांनी अत्यंत कमी वेळामध्ये या माणसांना पकडलं आहे. खूप काही माहिती त्या माणसांकडनं मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण त्याच्याकडे बरंच काही सापडलं आहे, लॅपटॉप सापडला आहे, 4-5 मोबाईल सापडले आहेत आणि अशा प्रकारचे अनेक ठिकाणी त्यांनी फोन केल्याची शक्यता अजून नाकारता येत नाही. याच्यातल्या एकाही माणसाला मी ओळखलं नाही. जेव्हा यांना पकडल्यानंतर मला पोलिसांनी त्यांना दाखवलं की हे दोघे जण आहेत, या दोघांना इथून मागे कधीही पाहिलं नाही. कोणीतरी एक कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीवरती कुठल्या तरी गावात पाटील नावाचा एक व्यक्ती राहतो, त्यातला तो प्रमुख आहे आणि एक पुण्यातला कर्वे रोडचा मुलगा त्याच्याशी जोडलेला आहे, परंतु या लोकांचा काही संबंध नाही. म्हणून मी स्वतः पोलिसांना माहिती दिली आणि माझ्याच मित्रांकडे माझ्या नावाने पैसे मागण्याचा हा प्रकार होता, माझे मित्र सावध झाले आणि म्हणून हा प्रकार उघडकीस आला. मला असं वाटतं की खरं तर खूप सावधानगिरी बाळगली पाहिजे सर्वसामान्य. आज पाहतो आपण सायबर क्राईम हा अत्यंत छोटा विषय झाला की सातत्यानं आपण दिवसातनं अनेक घटना अशा पाहतो आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रकार हा पोलिसांच्या लक्षात आला, मी तो उघडकीस आणलाय. पोलीस त्याच्यावरती आता निश्चितपणे त्या दोघांना अटक केली, पुढची कार्यवाही करतात. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. ज्या वेळेला ज्यांच्याकडे पैसे मागायला किंवा घ्यायलाच माणूस आला त्यावेळेला पोलिसांनी रंगे हात पकडला आणि नंतर ज्या व्यक्तीकडे हे पैसे मागितले त्या व्यक्तींनी तक्रार दाखल केली, त्या तक्रारीतही म्हटलंय आणि सगळ्यांनाही माहिती, गेले 25 वर्षाचे माझे त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत, अशाच त्या व्यक्ती आहेत आणि शेवटी आपलाच मित्र आपल्याकडे अशा मार्गाने पैसे कशाला मागेल, तो थेट मागेल ना, त्रयस्थ व्यक्तीकडनं कशाला मागेल त्याला पैसे हवे असतील तर. आणि म्हणून माझा नंबर हा हॅक केला गेला, तो स्पूफ केला गेला हे सिद्ध झाले पोलिसांच्या तपासामध्ये आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यात आता त्या दोघांना अटक झाली, पुढची कारवाई पोलीस करतील.